दृश्यम चित्रपटात एका 34 व्यक्तीला सिस्टीम ग्रेट धरते आणि आपल्या कुटुंबासाठी तो व्यक्ती अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात उभा राहतो. असाच एक मराठ्यांचा कुटुंब प्रमुख आज आपल्या कुटुंबासाठी सगळ्या शक्यता मोडून काढण्यासाठी, आपल्या घरासाठी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सिस्टीमच्या विरोधात उभा ठाकतो. करोड माणसांच्या गळ्यातील ताईत होतो, अशक्य वाटणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो, अख्ख्या जगात सर्वात मोठं आंदोलन म्हणून आंदोलन उभं करतो, आणि ज्या व्यक्तीनं हे आंदोलन उभं केलं त्यांचा नक्की खरा इतिहास काय आहे हेच आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. मनोज जरांगे पाटील बस नाम हे कापी है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. करोडो मराठा समाज या एका माणसाच्या हकेवर जीव ओळून टाकायला पुढे आला आहे. म्हणूनच आपला आजचा विषय हा खास आहे, नक्की मनोज जरांगे पाटील हाय कोण. जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे त्यांचं मूळ गाव, शहागड ही त्यांची सासूरवाडी. गेल्या 12 ते 15 वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. मातोरी गावातील हे अल्पभूधारक शेतकरी मराठा आंदोलनं सुरू झाली तेव्हापासून छोट्या मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे मोठे पाडबळ उभे राहील अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोलनापूर्वी कधीच नव्हती. 2015 गावागावात आंदोलन करण्यासाठी 12वीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलनं केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषणंसुद्धा केली. त्या त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये या आंदोलनाचे कारण दडलेले आहे. कापूस सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुलं शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतली आहेत किंवा गावातच शेतीमध्ये प्रयोग करून पाहत आहेत, पण या प्रयत्नाला प्रतिष्ठा मिळत नाही आणि फारसे यशही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातून सुटू शकतात हे खुलवून रुजले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला होणारी गर्दी यातूनच जमा होते. मनोज जरांगे पाटील यांनी शिवबाई संघटनाही स्थापन केली होती. कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला झाल्यावर त्याचा आरोप शिवबा संघटनेवर झाला होता. जगलो तर तुझा अन्यथा कपाळावरचे कुंकू पुसून टाक असे अनेक वेळा जरांगे पाटील सांगत असत. जरांगे हे शहागड आणि अंकुशनगर आणि शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील सास्ट पिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते. तेव्हाही आंदोलनास गर्दी झाली होती. या आंदोलनाची चर्चासुद्धा सातत्याने होत होती. जरांगे पाटील यांना पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे. ते पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नासाठी काम करतात. त्यांच्यातील समाजसेवेतील आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मराठा आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी म्हणून त्यांनी स्वतःच्या मालकीची जमीनही विकली. काही काळ उपजीविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनामुळे जरांगे पाटील चर्चेत आले. एकदा जरांगे पाटील म्हणाले होते की मी पुस्तक विस्तक वाचत नाही. तेवढ्याच गोष्टीवर इथल्या अभ्यास व्यवस्थेने आणि लोकांनी त्यांना गृहीत धरलं. त्यांचं दिसणं, राहणं, केसांची ठेवण, बोलणं, खास करून हिंदी भाषा, एका नेतृत्वात दिसावं असं काहीच नाही आणि हा माणूस बलाढ्य व्यवस्थेला कसं काय आव्हान देणार 6 महिन्यापूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. कधी कधी चित्रपटापेक्षाही किंवा कल्पनेपेक्षाही सत्य जास्त प्रखर आणि स्पष्ट असतं. निष्ठा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सगळ्यांचे सगळेच अंदाज मोडीत काढत लाखो लोकांना घेऊन हा माणूस आज मुंबईच्या दिशेने आला. जेव्हा हा माणूस मुंबईला निघताना सोबत घ्यायची सामानाची यादी सांगत होता तेव्हा लोकांनी शाळेच्या सहलीला निघायची तयारी म्हणून विनोद केले. आजची 50 किलोमीटरची लोकांची रांग बघून प्रत्येक गोष्टीत फार लांबचा विचार त्यांनी केलेला होता. एवढा प्रवास, आधीच तब्येत साधारण, 2-3 तासांची झोप, सतत लोकांशी बोलणं, प्रचंड थकवा येत असेल. किती ऊर्जा असली तरी शरीराला मर्यादा असतातच, पण तरी हा माणूस नेटानं लढला आणि जिंकला सुद्धा. हा माणूस अशा पद्धतीने मुंबईपर्यंत येईल हा विचार कधीही कोणी केला नव्हता. आता सर्वांनाच प्रश्न पडला होता की या सगळ्या गोष्टींचा परिणाम पुढं काय होईल. खरं तर यासाठी कोणीच तयार नव्हतं. सर्वसामान्य लोक, शासन, प्रशासन सगळ्यांनीच आजवर वर्षानुवर्षे वेगळ्याच प्रश्नांची तयारी केली होती. असा माणूस अशा पद्धतीने कधी पुढे येईल हा विचार कोणी केला नाही. हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न कसा सोडवायचा असा प्रश्न सरकारला सुद्धा पडला होता. 12वी शिकलेला गावाकडचा एक फाटका माणूस करून करून करणार काय. सुरुवातीला सगळ्यांनीच गृहीत धरलं
आज तोच माणूस कोटी लोकांची जबाबदारी खांद्यावर घेऊन उभा राहिला आणि आरक्षणाची लढाई जिंकून गेला. आपल्या मराठा समाजाच्या कुटुंबासाठी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट तो करतो आहे, असा हा जगावेगळा माणूस अख्ख्या जगाला एक संदेश देऊन गेला. तो संदेश होता, सर्वसामान्य माणसाला कमी समजू नका, कारण तो जागा झाला तर त्याला अडवणं या जगात कोणालाही शक्य होणार नाही, हेच खरं. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.